नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑनलाईन झूमवरती अतिवृष्टीमुळं त्याचबरोबर इंटरनेटला नेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळं आपण तास घेऊ शकलो नाही, परंतु याच तासाचा आज मी व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर आणत आहे. त्यामध्ये आता आठवीचा भूगोलातला आपल्याला दहाव्या दिवसाची कृती बघायची आहे, जी की सध्याचा आपला घटक पृथ्वीचे अंतरंग याच्यावर आधारित आहे. आणि या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये कोणकोणते खडक म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातून येणाऱ्या वेगवेगळ्या हालचालींमुळं बाहेर जो शिलारस आणि लावारस येतो त्याच्यापासून कोणकोणत्या खडकांची निर्मिती होते, मग तुमच्या आजूबाजूला असणारे वेगवेगळ्या प्रकारचे खडक वगैरे यावर आधारित ही कृती आहे. कृती कशी सुरुवात होते बघा. साधारणपणे यामध्ये मृदेचे प्रकार, खडकांचे प्रकार आणि नैसर्गिक आपत्त्या कोणकोणत्या आहेत यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न येणार आहेत आणि त्यांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यासाठी थोडं पाठीमागं जायचं आहे. आता पाठीमागं जात असताना भूगोल विषयामध्ये आपण म्हटलं की आठवीची कृती किंवा आठवीचा सेतू म्हणजे सातवीचा अभ्यासक्रम असेल तर असं नाही, तुम्हाला त्या ठिकाणी सहावीला पण जावं लागेल, पाचवीलाही जावं लागेल आणि सातवीचाही भूगोल थोडा अभ्यासावा लागेल. तर त्या अनुषंगानं पहिला प्रश्न बनलेला आहे बघा. पहिला प्रश्न आपल्याला टाकलेला आहे या ठिकाणी की शिलावरण कशाचं बनलेलं आहे. शिलावरण जो पृथ्वीचा लावारस शिलारस बाहेर पृथ्वीवरती येतो, पृष्ठभागाच्या अंतरंगातून पृष्ठभागावरती येतो आणि त्या ठिकाणी त्याचा थर बनतो. याच्यामध्ये वेगवेगळी खनिजे आहेत. हां, तर साधारण दोन खडकांचा हा गट आहे की ज्याला शिलावरण म्हटलं जातं. ते दोन खडक कोणते? तर पहिला खडक आहे ग्रॅनाइट किंवा त्याच्यासारख्या दिसणाऱ्या खडकांचा एक गट, आणि दुसरा आहे भारी म्हणजे वजनानं जड किंवा काळसर खडकांचा गट. म्हणजे ग्रॅनाइट किंवा काळा खडक या दोन खडकांनी बनलेलं आवरण त्याला म्हणायचं शिलावरण. मग शिलावरण कशानं बनलेलं आहे? तर ग्रॅनाइट आणि त्याच्यासारख्या खडकांच्या गटानं आणि त्याचबरोबर काळसर दिसणाऱ्या खडकाच्या गटानं. गटानं म्हणजे त्यात एकच खडक नाही आहे, अनेक खडकांचे प्रकार आहेत, लक्षात येत आहे का? आणि त्यानं बनलेला हा शिलावरण. मग आता खडक हा प्रश्न त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला व्याख्या विचारलेली आहे तिथं दुसऱ्या कृतीमध्ये की खडक म्हणजे नेमकं काय. तर खडक म्हणजे काय याची व्याख्या काय सांगता येईल? की आत्ताच तुम्हाला माहिती समजल्याप्रमाणे की पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळं प्रावरणामध्ये असणारा जो तप्त शिलारस आहे, ज्वालारस आहे, तो जमिनीला भेगा पडून जमिनीतून बाहेर पडतो, त्याला ज्वालामुखी आम्ही म्हणतो. आणि हा ज्वालामुखी पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर थंड बनतो. थंड बनल्यानंतर ते जे शिलारस आहे तो गोठतो आणि असं पृथ्वीचं कवच अशा पूर्णपणे घन पदार्थाचं बनलेलं आहे. मग हे कवचाचं जे घन घटक आहेत, त्या कवचामध्ये जे घन घटक आहेत, या कवचाच्या घन घटकाला खडक असं म्हणायचं. मग आता खडकामध्ये काय आहे? तर हे खडक कशावरती आहेत? शिलावरणावरती. म्हटलंय आपण शिलावरण कशाचं बनलेलं आहे? खडकाचंच. पण ग्रॅनाइटसारखा खडक किंवा काळा खडक यानं बनलेलं आहे. हां, तर हे खडक म्हणजे काय आहेत नेमकं? तर त्या शिलावरणामध्ये तयार झालेली जी खनिजांचं मिश्रण आहे त्याला खडक म्हणायचं. कारण अंतर्गत भागातून जे ज्वालारस बाहेर येतो, शिलारस बाहेर येतो, तो पृथ्वीच्या वातावरणात थंड आल्यानंतर तो घन पदार्थ म्हणजेच वेगवेगळ्या खनिजांचं मिश्रण आहे. आणि असं शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. खडक म्हणजे काय? सोपी व्याख्या, तर शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. येते लक्षात? हां, असे हे दोन प्रश्न. आता तुम्हाला त्याच्यावर आधारित खाली एक कृती दिलेली आहे बघा, काही चित्र दिलेले आहेत तुम्हाला. हां, मग ही एक पर्वतरांग आहे, डोंगररांग आहे म्हणूया. इथं एक दोन प्रकारचे खडक दिलेले आहेत, इथं एक खडक दिलेला आहे. तर ही चित्र बघून त्याच्याविषयी तुम्हाला काय काय समजलं ते थोडक्यात लिहायचं आहे. हे तुमच्या मनानं तुम्ही लिहू शकताय. येते लक्षात? खडक कसा आहे, त्याचा रंग कोणता आहे, त्याची वैशिष्ट्ये आपल्याला काय सांगता येतील त्यावर आधारित. कारण आता व्याख्या आपल्याला लक्षात आलेली आहे की शिलावरणाचा जो घन घटक जो वेगवेगळ्या खनिजांच्या मिश्रणाने तयार झालेला आहे त्याला खडक म्हणायचं आहे. मग असे खडक तुमच्या अवतीभोवती भरपूर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर त्या खडकांना तुम्ही नावं द्यायचे थोडक्यात आणि या चित्रान्वये तुम्हाला काय काय समजलं, कोणत्या प्रकारचे खडक आहेत, काय आहेत, हे तुम्हाला इथं खाली उत्तरामध्ये लिहावं लागेल. आलं लक्षात? आता पुढं जाऊया.
आता ह्या खडकांची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला इथं दीक्षा ॲपच्या अनेक लिंक दिलेल्या आहेत बघा. हां, ह्या लिंक कार्ट ई बार भारतीमधून तुम्ही 6वीचं पुस्तक 7वीचं पुस्तक डाउनलोड करू शकता. तिथं तुम्हाला माहिती दिलेली आहे सगळी, येते लक्षात. आणि जरी अजून काही समजलं नाही तर मला तुम्ही फोन करा किंवा घरातल्या वडीलधारी माणसांनासुद्धा विचारा की खडक किंवा खडकाचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत, तुमच्या आजूबाजूला कोणत्या प्रकारचे खडक आहेत, त्याची नेमकी काय वैशिष्ट्य आहेत, ती त्या चित्रात दिल्याप्रमाणे तुम्हाला लिहिता येईल. आता पुढं त्यावर आधारित आणखी काही प्रश्न विचारलेले आहेत बघा. त्यामध्ये आता खडक आणि खडकांचे प्रकार हे झाले तुम्हाला आता 6वीला झालेलं आहे, येते लक्षात. खडक खडकाचे प्रकार झालेले आहेत. खडक म्हणजे काय लक्षात आलं, खडकांचे प्रकार एकूण 3 आहेत. आग्नेय खडक ज्याला प्राथमिक खडक म्हटलं जाते, रूपांतरित खडक, मग गाळाचे खडक किंवा त्याला स्तरित खडक असं म्हटलं जातं. म्हणजे ते रूपांतरितचाच प्रकार आहे. मुख्य प्रकार दोनच आहेत, आग्नेय आणि रूपांतरित. तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य तुम्हाला विचारलंय, आग्नेयजन्य खडकाचं वैशिष्ट्य कोणतं. आता अग्निजन्य किंवा अग्निज म्हणजे पहिला प्रथम आलेला. मग मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये प्रावरणामध्ये विशेषतः उच्च प्रावरणामध्ये जे प्रवाही आहे द्रवरूपी आहे याच्यामध्ये शिलारसाच्या ज्वालारसाच्या कोटी आहे. आणि हे अंतर्गत हालचालीमुळंच जमिनीला भेगा पडून बाहेर पडतो तो ज्वालामुखी. आणि हा ज्वालामुखी पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर थंड होतो. हां, थंड झाल्यानंतर ते घन कवच अनेक खनिजांचं मिश्रण कडक बनतं, म्हणजेच खडक बनतं. आणि असा हा पृथ्वीवरती आलेला पहिला खडक, म्हणून त्याला अग्निज खडक असं म्हटलेलं आहे. आणि मग या अग्निज खडक किंवा प्राथमिक खडक किंवा अग्निजन्य खडक असं त्याची नाव आहे. मग आता या अग्निजन्य खडकाची वैशिष्ट्य कोणती, तर हे खडक कठीण असतात, पहिलं वैशिष्ट्य लक्षात घ्या. दुसरं वैशिष्ट्य आहे, हे खडक एक जिन्सी असतात, म्हणजे एकसारखे असतात, टणक, येते लक्षात. म्हणजे त्याला लेअर नसतात, स्तर नसतात, एकसारखा तो बाहेरून आलेला आहे, अंतर्गाभ्यातून आलेला आहे वरती पृथ्वीच्या, आणि वरती लावरच तसाच साठला आणि तसाच तो पृथ्वीच्या वातावरणात थंड झाला आणि एक जिन्सी बनला. म्हणून पहिलं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल की हे कठीण खडक आहेत, एक जिन्सी आहेत. दुसरं वैशिष्ट्य आहे, हे वजनाने जड आहेत. लक्षात येते का बघा काय म्हटलं मी, हे वजनाने काय आहेत, जड आहेत. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य काय आहे बघा, तप्त असा ज्वालारस आहे, तो शिलारस आहे. अगदी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यापर्यंत आम्ही गेलो तर जवळपास तुम्हाला कल्पना आहे 4 ते 6000 अंश सेल्सिअस एवढं तापमान आहे. आणि एवढ्या तप्त वातावरणामध्ये कुठलं जीव राहू शकतो का. म्हणून तिसरं वैशिष्ट्य आहे अग्निजन्य खडकाचं, की या खडकामध्ये कोणत्याही प्रकारचे जीवाश्म आढळत नाहीत. बघा, अग्निजन्य खडकाची 3 वैशिष्ट्य, प्राथमिक खडकाची 3 वैशिष्ट्य, अग्निज खडकाची 3 वैशिष्ट्य कोणती. पहिलं वैशिष्ट्य आहे, हे कठीण व एक जिन्सी असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे, हे वजनाने जड असतात. आणि तिसरं वैशिष्ट्य, यामध्ये कोणताही जीवाश्म आढळत नाही. तसाच दुसरा प्रश्न विचारलेला आहे इथं, की रूपांतरित खडकाची वैशिष्ट्य कोणती. रूपांतरित खडक की ज्याच्यामध्ये बदल घडून आला. तर रूपांतरित खडक म्हणजे काय, आधी हे जाणून घेऊया आपण. लक्षात घ्या, पृथ्वीच्या अंतर भागातून आलेला तो शिलारस ज्वालारस त्याचा अग्निजन्य खडक बनला. पर्यायाने पृथ्वीवरती वातावरण आहे, त्यामुळे ऊन वारा पाऊस आत्ता पडतोय तुमच्या लक्षात येते. आणि याचा या खडकांवरती परिणाम होतो. हा, जास्त उष्णतेमुळं, पावसामुळं, वादळामुळं, पुरामुळं, सगळ्या आपत्तींमुळं याच्यावर परिणाम होतो आणि त्याच्यामध्ये बदल घडून येतो. मग त्यामध्ये असणारी काही खनिजे यांची रासायनिक अभिक्रिया होते, त्यांचा रासायनिक अपक्षय होतो, कायिक अपक्षय होतो, आणि त्यातून नव्या खडकांची निर्मिती होते. म्हणजेच त्या पहिल्या खडकाचे गुणधर्म बदलतात आणि नवीन खडक होतो, म्हणजे त्याचं रूपांतर होते. म्हणून त्या खडकांना म्हणतात रूपांतरित खडक, येते लक्षात, नावात त्याचा अर्थ आहे. मग अशा या रूपांतरित खडकाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर हे सुद्धा रूपांतरित खडक वजनाने जड असतात, त्याचबरोबर कठीणही असतात. आणि दुसरी मात्र गोष्ट यामध्ये अशी आहे की हा जो अपक्षय घडवून आणतात, ऊन वारा पाऊस किंवा जैविक घटक, त्यामुळे अपक्षय 3 प्रकारचा आहे. अपक्षय म्हणजे काय, झीज करणं त्या खडकाची, जो मूळ खडक आहे, अग्निज खडक आहे, त्याची झीज करणं. मग तो रासायनिक पद्धतीनं होऊ शकतो, उष्णतेनं म्हणजे काही अपक्षय होऊ शकतो, आणि काही जीवाश्माने म्हणजे जैविक अपक्षय, म्हणजे उंदीर आहेत, घुशी आहेत, काय म्हणूया आपण त्याला, गांडूळ आहे, गोमी आहेत, काही किडे आहेत छोटे मोठे. तर यासारख्यानी जैविक अपक्षयसुद्धा घडून येतो आणि त्या खडकात बदल होतो. म्हणजेच रूपांतरित खडकामध्ये जे अग्निजन्य खडकामध्ये नव्हतं ते आहे काय, जीवाश्म. या खडकांमध्ये जीवाश्म आढळतात
आणि हे खडक सुद्धा वजनाने जड आणि कठीण असतात. ही दोन वैशिष्ट्ये त्याची सांगता येतील. बघा रूपांतरितची वैशिष्ट्ये कोणती आहेत, की या खडकामध्ये जीवाश्म आढळतात आणि ते वजनाने जड किंवा कठीण सुद्धा असतात हे सांगता येईल आपल्याला. आता तिथं तुम्हाला विचारलंय अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडक यातला फरक सांगा. आता इथं व्याख्या स्वरूपामध्ये फरक लिहायचा आहे. हा अग्निजन्य खडकाचं आपल्याला काय सांगता येईल, की ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो शिलारस किंवा लावारस बाहेर येतो, येते लक्षात, जो की अंतर्गत पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या खनिजांचं मिश्रण बनवून तयार झालेला आहे तो अग्निज खडक आहे. आणि रूपांतरित खडकाचं काय आहे, की वायुदाब आहे, उष्णता आहे, वारा आहे, पाऊस आहे, आणि याच्यामुळं त्या खडकाचं मूळ स्वरूप बदलतं, पर्यायाने त्याचे रासायनिक गुणधर्मसुद्धा बदलतात, त्याला म्हणायचं आहे रूपांतरित खडक. म्हणजेच अग्निज खडकामध्ये कोणताही बदल होत नाही, पण रूपांतरित खडकामध्ये बदल होतो. व्याख्या स्वरूपामध्ये त्याचा काय लिहायचं आहे, फरक लिहायचा आहे, बाकी काय करायचं नाही आहे तिथं. हं, त्यानंतर तुम्हाला एक स्वाध्याय दिला आहे पुढं, की पाणी आडवा आणि पाणी जिरवा याविषयी तुम्हाला माहिती मिळवा आणि नोंद करा. आता पावसाळ्यात आहे, सार्वजनिक उपक्रम आहे हा, हां सार्वजनिक उपक्रम आहे, पर्याय आपल्या लक्षात येऊ शकतं की उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवन झाल्यामुळं पाण्याची साठी कमी होत आहेत, मग हेच पावसाचं पाणी जर आम्ही अडवलं चांगल्या पद्धतीनं, ते जमिनीमध्ये मुरवलं तर भूजल साठा वाढू शकतो. हां, ते पाणी अडवून धरणं बांधली तर पुढच्या 8 महिन्यामध्ये त्या पाण्याचा वापर होऊ शकतो. तर या संकल्पनेची ऑनलाईन माहिती तुम्हाला भरपूर मिळू शकते, ती माहिती तुम्ही मिळवा आणि त्या ठिकाणी त्याची नोंद करता येते का पहा. यावरती अधिक काय बोलणं गरजेचं आहे का? अशा पद्धतीनं ही 10व्या दिवसाची अत्यंत सोपी कृती. परत एकदा मी प्रश्नाचे उत्तर सांगतोय, शिलावरण कशाचं बनलेलं आहे, तर ग्रॅनाईट व त्याच्यासारख्या खडकांच्या गटाचं, आणि जड वजनाने जड असणाऱ्या काळसर खडकांच्या गटात. खडक म्हणजे काय, तर शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. आता ही चित्र बघून तुम्ही त्याचे माहिती लिहू शकता. पुढं सांगितले अग्निजन्य खडकांची वैशिष्ट्ये कोणती, तर हे कठीण आणि एकजिन्सी आहेत, वजनाने जड आहेत, ह्यात जीवाश्म आढळत नाहीत. रूपांतरितमध्ये जीवाश्म आढळतात, वजनाने जड आहेत आणि कठीणसुद्धा आहेत. दुसरा एक म्हणजे आता आपण मुरमाचे खडक बघितलेत बघा, स्तरित खडक, गाळाचे खडक, तर ते थोडे वजनाने ठिसूळ असतं, म्हणजे वजनाने हलके आणि ठिसूळसुद्धा असतं, तोही रूपांतरित खडक आहे. त्यानंतर रूपांतरित खडकाची वैशिष्ट्ये झालीच, आणि फरक सांगितलाय काय, की ज्वालामुखीचा उद्रेक शिलारस आणि लावारस यातल्या अंतर्गत भागातून झालेल्या पदार्थापासून तयार होऊन अग्निजन्य खडक होतो, आणि उष्णता, वारा, ऊन, पाऊस या सगळ्यांमुळं बदल होतो, रासायनिक गुणधर्म बदलतात, तर तो काय, रूपांतरित खडक. हां, आणि पाणी आडवा, पाणी जिरव्याची माहिती मिळवा. ठीक आहे, इथून पुढची जी कृती आहे त्याचे व्हिडिओ लवकरच तुम्हाला ग्रुपवरती येतील. तोपर्यंत घरी राहा, आनंदी राहा, बाहेर पडू नका, पाऊस खूप आहे. हां, बाकी आपण नंतरच्या तासाला बघू. धन्यवाद.